मुंबईतील 30 होर्डिंगला स्टेबिलिटी सर्टिफिकेट नाही. स्टेबिलिटी सर्टिफिकेट नसलेल्या होर्डिंगवर पालिकेकडून कारवाईचा बडगा. धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी काँग्रेसचं वोट जिहादचं राजकारण. कल्याणच्या सभेत मोदींचा घणाघात. केजरीवालांना अंतरिम जामीन देऊन विशेष वागणूक. अमित शहांचा खळबळजनक आरोप. भ्रष्टाचारी गोळा करणारी भाजपची कचरा गाडी. खोट्या डिग्रीसाठी खोटी वंशावळ आणू नका. उद्धव ठाकरेंची भाजपवर तुफान टीका. नकली शिवसेना नकली राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास बाळासाहेब आठवतील. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे शरद पवारांना पुन्हा डिबचलं. 70 कोटींचा उपमुख्यमंत्री. मग मुख्यमंत्री किती कोटींचा? उद्धव ठाकरेंचा मोदी शहांना सवाल. 56 टीएमसी पाणी गुजरातला नेणार. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला पळवण्याचा घाट. जयंत पाटलांचा नाशिकच्या सभेत आरोप. फतवे निघतात तेव्हा 90% मतदान होतं. तुम्ही गाफील राहिलात तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. गिरीश महाजन यांचं महायुतीच्या मतदारांना आवाहन. केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार. महाराष्ट्रामध्ये 7 जूनची डेडलाईन. मान्सून पाळणार का याची उत्सुकता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.